नमस्कार, फेस ऑफ पॉजिटिविटी। नमस्कार, फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या संवाद मालिकेच्या उपक्रमांतर्गत चांगुलपणाची चळवळ आयोजित जय मल्हार थिएटर पुणे प्रस्तुत अभिनयाच्या सागरात आनंद तरंग या कार्यक्रमामध्ये मी शुभांगी मुळे सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। आजचे आपले पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री आनंद इंगळे यांचा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। चांगुलपणाच्या चळवळीचे संकल्पक आणि ज्यांच्या पुढाकाराने हा फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचा उपक्रम संपन्न होतो आहे ते परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य यांना देखील आदरपूर्वक नमस्कार। या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची आणि प्रक्षेपणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या रूपाली भोसले यांचं विशेष कौतुक। आनंद इंगळे यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊयात। आनंद इंगळे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो त्यांचा मिश्किल चेहरा आणि उत्स्फूर्त अभिनय। नाटक, सिनेमा, टीव्ही सिरियल्स, वेब सिरीज या सर्व माध्यमांमधून अभिनयाच्या आगळ्या वेगळ्या धाटणीतून स्वतःचा अपूर्व असा ठसा उमटवणारा कलाकार म्हणजेच आनंद इंगळे। त्यांचा जन्म पुण्याचा, बालपण कॉलेजचं जीवन पुण्याचं, मॉडर्न हायस्कूल, सिम्बॉयसिस कॉलेज, मॉडर्न कॉलेज असा त्यांचा प्रवास। त्यांनी आर्ट्स फॅकल्टी मधून ग्रॅज्युएशन केलं पण बालपणापासूनच वक्तृत्व, अभिनय अशा सर्व गोष्टींमध्ये अधिक रुची होती। त्यामुळे वयाच्या 18-19 वर्षीच त्यांना हे जाणवलं की अभिनय हाच माझा श्वास आहे आणि आपण त्यातच करिअर करावं। त्यामुळे त्यांच्या कोवळ्या वयात ते ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटीच्या उपक्रमांमध्ये सक्रियरित्या सहभागी होऊ लागले। थिएटर अकॅडमीने आयोजित केलेल्या वर्कशॉप्समध्ये विजया मेहता सारख्या दिग्गजांचे वर्कशॉप्स त्यांनी अटेंड केले। चांगल्या चांगल्या लोकांबरोबर त्यांना काम करायला मिळालं, चांगल्या लोकांना त्यांना ऑब्झर्व करता आलं आणि त्यांचं अभिनयातलं व्यक्तिमत्व खुलत गेलं। अनेक सांस्कृतिक ग्रुप्स म्हणूयात आपण, जसे परिचय, थिएटर अकॅडमी, महाराष्ट्र कल्चरल सेंटर अशा मान्यवर नाट्य संस्थांच्या मार्फत त्यांनी अनेक एकांकिका प्रायोगिक नाटकांमधून काम केलं। प्रचंड अनुभव मिळाला त्यामुळे आणि मुंबईला देखील अनेक त्यांनी नाटकं बघितली, अनेक दिग्गजांचा अभिनय त्यांनी अगदी जवळून बघितला। आता त्यांच्या कारकिर्दीला तब्बल 35 वर्ष झाली आहेत। अनेक मराठी सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका आपल्याला माहीत आहेत, उदाहरणार्थ ये रे अरे पावसा, काशीनाथ घाणेकर पाऊल वाट, आंधळी कोशिंबीर, बदाम राणी गुलामचार, त्याचप्रमाणे डॅडी, खट्टा मिठा या हिंदी चित्रपटांमधील देखील त्यांचे अभिनय वाखाणण्यासारखा आहे। त्यांनी ग्रिप्सच्या बालनाटकांमधून सुरुवात केली, अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये त्याचप्रमाणे व्यावसायिक नाटकांमध्ये अतिशय यशस्वी आणि सर्वांच्या मनात घर करून राहतील अशा उत्तुंग अभिनयपूर्ण त्यांनी भूमिका केल्या आहेत। जसं नाटक, सिनेमा, सिरियलमध्ये कामं केलीत, तशीच टीव्हीवरच्या अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा अगदी वाखाणण्यासारखा सहभाग होता। अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत, राज्य नाट्य स्पर्धेची 8 बक्षिसं, मटाची, झीसी, अल्फा गौरवची अनेक बक्षिसं, नाट्यगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सिनेमांचा पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत, आचार्य यात्रे पुरस्कार। तर असे हे परफेक्ट टायमिंग, परफेक्ट एनर्जी लावून भूमिकेशी एकरूप होऊन रसिकांना समाधान आणि त्या त्या भावविश्वात घेऊन जाणारे द ग्रेट आनंद इंगळे। आनंदजी नमस्कार। चला तर मंडळी, आज आपण आता त्यांच्याशी गप्पांमध्ये रंगून जाऊयात। आनंदजी, आज आमच्या समोर आहे ते हर उंधरी जॉली मोडचं असं व्यक्तिमत्व आणि जे आजूबाजूला कायम आनंदी वातावरण निर्माण करणारं, म्हणजे अभिनयातून आणि आपल्या इतर कॅज्युअल सहवासातून देखील। तर हा आनंद इंगळे जो आज आम्हाला दिसतोय, तो जो त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं काय बहरलं, त्याचं कुठल्या वातावरणात तुमचं बालपण गेलं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। कॉलेजचं जीवन या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायचंय परत। तुम्ही आता जेवढं वर्णन केलं मला असं वाटलं की कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला तुम्ही बोलवलं आहे आणि मी चुकून इथे आलोय की काय, कारण एवढं तुम्ही वर्णन केलं, एवढं वर्णन काही फार म्हणजे शब्दांनी खूप छान वाटतं ते,
पण तरी देखील मुळात मला नम्र जाणीव आहे की एवढं काही नाही आहे. आपण जसं काम मिळत गेलं तसं काम करत गेलो आणि आतापर्यंत इथपर्यंत येऊ शकलो. आणि तुम्ही म्हणाला तसं की 35 वर्षाची करिअर असून सुद्धा मी इथपर्यंत चालू आहे म्हणजे फार यशस्वी करिअर नाहीये हेही आपल्याला कळतं. पण ठीक आहे, मी तुम्ही जे म्हणालात ते अत्यंत नम्रपणे स्वीकारतो. आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारलात, माझं बालपण पुण्यात गेलं आणि थोडासा प्रवास असं म्हणायचं तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला प्रवासाचे टप्पेच सांगावे लागतात तुम्हाला की कुठून कुठून कशातनं स्फूर्ती मिळाली आणि काय. तर असा कधी स्फूर्तीचा एकच क्षण नसतो, अनेक गोष्टी घडत जातात आणि मग तुम्हाला वाटत राहतं की हा आम्हाला ह्याच्यात मजा यायला सुरुवात झाली आहे आणि आपण हे करूया. पण थोडस सांगायचं झालं तर माझ्या शाळेमध्ये तेव्हा त्या काळात सकाळ नाट्यवाचन स्पर्धा व्हायच्या आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेमधनं नाट्यवाचन म्हणून सीमेवरून परत जा या नावाचं नाटक मला वाटतं बसवलं होतं आमच्या तिथल्या त्या मॅडमनी. आणि तिथे पहिल्यांदा ते मी केल्यानंतर मला तेव्हा वाचिक अभिनयाचं काहीतरी बक्षीस मिळालं होतं आणि त्या प्रोसेसमध्ये मला फार मजा यायला सुरुवात झाली. तिथून तो खरं तर ती आवड लागली म्हणा किंवा आमच्याकडे वाचनाची कायमच आवड होती लोकांना. आमच्याकडे सगळेजण भरपूर वाचतात त्यामुळे माझं वाचन उत्तम होतं लहानपणापासून. आणि ह्या सगळ्या उद्योगामध्ये चांगली माणसं तुम्ही म्हणाल ना ती व्यावसायिक दृष्ट्या नंतर भेटणं हे जरी असलं तरी तुमच्या सुरुवातीच्या काळात चांगली माणसं भेटणं ही फार फार महत्वाची गरज असते. सो तेव्हा मी जसं म्हणलं तसं की 18-19 वर्षाचा झाल्यानंतर मला नाटकात काम करायला आवडू लागलं होतं. आम्ही तेव्हा बालगंधर्व रंगमंदिरच्या समोर राहायचो आणि अनेक वेळेला मी समोर जाऊन नाटकं बघायचो. वेगवेगळ्या पद्धतीच्या परफॉर्मन्सनी मला तेव्हा खूप विस्मयचकित केलं होतं की अरे हे कसं करतात. म्हणजे फिरता रंगमंच तेव्हा पहिल्यांदा तो मी नवेच मध्ये बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं हे कसं करतात. किंवा भक्तीबाई इनामदार होत्या त्यांचं काम बघताना असं झालं होतं की ही एवढीशी दिसणारी बाई मला एवढी उंच कशी काय दिसू शकते स्टेजवर. उत्तम उत्तम नटांची कामं त्यावेळेला बघता आली आणि मग त्याच्यातली गोडी निर्माण झाली म्हणा आवड निर्माण झाली म्हणा. आणि मग मी म्हणलं तसं की चांगली माणसं मला त्यावेळेला भेटली. सगळ्यात महत्वाचं नाव घेता येईल ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी मी तेव्हा करत होतो. बालनाट्याचा हा एक जर्मन आविष्कार आहे. ते पहिल्यांदा इथे श्रीरंग गोडबोले यांनी त्याचं नाटक नकोरे बाबा आणि छान छोटे वाईट मोठे ही पहिली दोन नाटकं त्यांनी तेव्हा केली आणि मग ती तेव्हा थिएटर अकॅडमी कडून केली. आणि नंतर फार मोठा आणि मोलाचा वाटा या सगळ्यामध्ये आमच्या शुभांगी मावशीचा आहे. डॉक्टर दामले आणि शुभांगी मावशी दुर्दैवाने आता दामले काका आपल्यात नाहीत पण शुभांगी मावशीने आम्हाला त्यावेळेला महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही महत्वाची संस्था आणि त्याचबरोबर तेव्हा मोहन आगाशेही त्याच्यात त्याच्या बरोबर होते ते नाटक करण्याच्या बरोबर होते. आणि त्यांनी आम्हाला खूप मी म्हणलं ना ही सगळ्यात पहिली चांगली भेटलेली जोडी ज्यांनी आम्हाला नाटक करायचं ना इथे या भरपूर नाटक करा हवं ते नाटक करा त्याच्यातनं जो कॉन्फिडन्स तयार झाला. आणि अर्थातच तेव्हा श्रीरंग गोडबोलेंनी म्हणजे माझ्यावर माझ्या अभिनयावर माझ्या अभिनय करण्याच्या विचारावर जो काही पहिला पगडा असेल तो मला असं वाटतं की श्रीरंग गोडबोले म्हणजे काम म्हणून विचार म्हणून यांचा आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरनी त्याला खतपाणी घालून आम्हाला काम करू दिलं त्यामुळे ती जी गोडी लागली. आणि मग तेव्हा काय झालं तेव्हा हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगाला जायचो. म्हणजे तोपर्यंत कसं होतं तोपर्यंत मी परिचय मध्ये किंवा अजून दुसरे आमच्या इकडचे जे ग्रुप आहेत थिएटर अकॅडमी असतील किंवा इथे सगळीकडे ना अभिजात रंगभूमी म्हणून होता विद्यानिधी वनारसे ते त्याचा महत्वाचा माणूस होता चालवायचा. परिचय मध्ये सुबोध पंडे सर होते त्याच्यानंतर आमचे दिग्दर्शक संजय पवार सर होते त्याच्यानंतर उपेंद्र लिमय त्याच्यानंतर मंजुषा गोडसे अभय गोडसे ही सगळी महत्वाची माणसं तेव्हा होती.
आणि त्यांच्याकडे बघत बघतच मी खर तर काम करायला शिकलो. आणि मग एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि एकांकिका स्पर्धांमध्ये मी तसा मी म्हणलं तसं की तसा मी बरा नट असावा त्यावेळेला, कारण सारखी बक्षिसं मिळायची आणि तेव्हा असं असायचं की बक्षीस मिळालं की बरं वाटायचं, कारण एकतर खर्च चालायचा थोडासा आणि म्हणजे आई वडिलांकडनं कमी पैसे मागावे लागायचे आणि कमी पैसे चोरावे लागायचे, कारण अदरवाईज दुसरं काही नव्हतं तेव्हा. आणि तेव्हा मग एकांकिका स्पर्धा असल्या की जरा तेवढा हातभार लागायचा. मग ते बघता बघता मला नाही वाटत फार मोठं होतं का उत्तर, म्हणजे नाही नाही तुम्ही सांगा, आम्हाला ऐकण्यात खूप इंटरेस्ट आहे. मग त्याच्यानंतर थिएटर अकॅडमी आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरची ही ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी आली, जिथे खरे संस्कार झाले आणि जिथून वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचे प्रयोग होत गेले. बंगलोर मध्ये झाले, दिल्लीत झाले, कलकत्त्यात झाले, मोठमोठी माणसं ते नाटक बघायला आली, पृथ्वी थिएटरमध्ये प्रयोग झाले. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की अरे केवढं मोठं काम लोकांनी केलं आहे आणि आपण शिकण्यासारखं फार फार मोठं आहे. आणि मग तिथून त्या सिरियस सुरुवात झाली विचार करायची, की कामाच्या संदर्भातला विचार, लोकांचं काम बघण्यातला विचार. मुंबईची तेव्हा मला वाटतं आंतरनाट्य सारखी संस्था होती, तिथे राजीव नाईक, अरुण दादा नाईक आणि विजय केंकरे ही सगळी मंडळी तेव्हा तिथे काम करत होती. खूपच मोठी फौज होती त्यांच्याकडे. त्यांची नाटकं पुण्याला यायची, ती नाटकं बघायची. मग त्यावेळेला थिएटर अकॅडमीनी नाट्य महोत्सव घेतला होता, तेव्हा रतन थियाम यांचं नाटक बघायला मिळालं. आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की त्यावेळचे तरुण दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असतील, प्रतिमा कुलकर्णी असतील, श्रीरंग गोडबोले आहेत, विजय केंकरे आहेत, या सगळ्यांनी माझं काम बघून कदाचित त्यांच्याही सुरुवातीच्या काळात काम दिलं. म्हणजे माझं पहिलं कमर्शियल नाटक जेव्हा आलं आम्ही जगतो बेफाम नावाचं, त्याच्यामध्ये मी अगदी पहिल्यांदा रिप्लेसमेंट केली, कारण अतुल परचुरे त्या नाटकात काम करायचे आणि अतुल सरांचं असं झालं की त्यांना कुठला तरी एक दौरा जमणार नव्हता आणि मोठी कास्ट होती. रोहिणी ते हातंगडी होत्या, त्याच्यानंतर अण्णा सावरकर साहेब होते, संजय मुने सर होते आणि संजय नार्वेकर होते तेव्हा, आणि अशी मोठी कास्ट होती. संदीप मेहता सर होते. तर हे सगळं आणि सगळीच माणसं माझ्यासाठी फार मोठी होती. आणि पहिल्यांदा चंद्ररेखाचं नाटक, मोहन वाघांचं नाटक, त्यावेळेला मोहन वाघ हे केवढं नाव होतं. आणि त्यावेळेला चंद्रकांत कुलकर्णी सरांनी, चंदू सरांनी आम्हाला मला त्या रिप्लेसमेंटसाठी पहिल्यांदा विचारलं की अरे असा पुण्यातला मुलगा आहे आणि एक दौरा करायचा आहे, तो करशील का. मग तो काहीतरी 5-7 प्रयोगांचा दौरा झाला आणि मग पुढे मी त्याचे अजूनही काही प्रयोग केले. आणि मग त्याच वेळेला झालं एकदाचं नावाचं नाटक, सुयोग, म्हणजे सुधीर भटांचं येणार होतं, ज्याच्यामध्ये अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांच्यासारखी अत्यंत दिग्गज आणि मतभर माणसं होती आणि त्यांच्या बरोबर काम करायची मग तेव्हा संधी मिळाली. सो पहिल्या 2-3 नाटकांमध्येच, मग त्याच्यानंतर ऑल द बेस्ट आलं, ज्याच्यामध्ये श्रेयस तळपदे आणि सतीश राजवाडे आणि मी, आम्ही तिघ जण काम करायचो. जेव्हा त्यांनी दुसरी टीम काढली होती, म्हणजे रिप्लेसमेंट नाही, प्रॉपर 2 टीम केल्या होत्या त्यांनी. ही गोष्ट साधारण मला वाटतं 96-95 सालची असावी. 87-88 साली मी 10वी पास झालो, मग 12वी, मग रितसर कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्या वर्षाला प्रॉपर नापास बिपास झालो. मग माझं त्यातलं आणि मला लक्षात आलं की ह्या म्हणजे मी कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन नाटकात काम करायला मिळेल म्हणूनच घेतली होती. म्हणजे हे खरं तर तुम्ही आता वा म्हणताय, तेव्हा माझ्या आई वडिलांना वा असं अजिबात वाटलं नव्हतं. मी तेच अगदी विचारणार होते की आई वडिलांची रिएक्शन काय होती, पण आई वडिलांनी तुम्हाला आई वडिलांची रिएक्शन काहीही असली तरी ऐकायचं कुठे होतं ना कोणाला, किंवा आता म्हणजे मी तरी 10वी पर्यंत म्हणतोय आमची मुलं आत्ताच आई वडिलांची रिएक्शनला काही फार किंमत देत नाही. पण
म्हणजे इट वॉज फन. माझं घर कायमच मला सपोर्टिव्हच राहिलेलं आहे. आज ह्या क्षणापर्यंत आई आणि बाबा, माझा भाऊ, सगळेच बायको, सगळेजणच अतिशय सपोर्टिव्ह आहेत माझ्या ह्या आतापर्यंतच्या कामामध्ये. तर सांगायचा मुद्दा की तिथून मग ती नाटकाची सुरुवात झाली आणि मग एक एक नाटक येत गेली. मग मुंबईमध्ये शिफ्ट झालो आणि मग सुदैवानी चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. उदाहरणार्थ प्रतिमा कुलकर्णी हे एक असंच महत्वाचं नाव माझ्या आयुष्यात आहे की ज्यांनी माझ्यावरती काम करण्याचे संस्कार केले. ओके. चंद्रकांत कुलकर्णी असतील, विजय केंकरे असतील, प्रतिमा कुलकर्णी असतील, अर्थातच मंगेश कदम असतील, या सगळ्या लोकांनी माझ्यावर कामाचे संस्कार केले. काम कसं करावं या संदर्भातलं शिकवण, म्हणजे मी असं म्हणायला हरकत नाही की मी या सगळ्यांचा आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये या सगळ्यांचा मी ऋणी आहे. त्याच्यानंतर सुरुवात झाली. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जसं करिअर म्हणता तसं तुम्ही पण आतला आवाज ऐकला तुमचा आणि तुम्ही त्यात बेस्ट केलं हे मला वाटतं आज श्रोत्यांना घेण्यासारखं आहे. आजच्या नवीन पिढीला देखील, तरुण पिढीला घेण्यासारखं आहे की जे केलं ते बेस्ट केलं, जे केलं ते झोकून देऊन केलं आणि ते करत असताना नम्रता बाळगली तुम्ही, जी अजूनही तुमच्या प्रत्येक बोलण्यात दिसते. म्हणजे मेबी तुम्ही ती फॅक्ट म्हणून सांगत असाल पण तरी सुद्धा त्यात नम्रतेची एक झालर नक्कीच आहे. नक्कीच आहे की आम्ही तुमचं काम बघतो. यु हॅव प्रूव्ड, तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे तुमच्या कामातन ती उत्स्फूर्तता, उत्स्फूर्तपणा जो आहे किंवा जे पात्र तुम्ही त्याला न्याय देणं आहे किंवा दुसरं असं म्हणू आपण श्रोत्यांना समाधान आणि आनंद देणं आहे हे सगळं तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे. आणि तुम्ही हेही म्हणता आहात की खरंच हे टीमवर्क आहे, तर हे पण महत्वाचं आहे की तुम्ही दुसऱ्याकडनं या गोष्टी घेतल्या आणि ते संस्कार तुमच्यावर होत गेले. ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ना ह्या खूपच भाग्याच्या आहेत असं मला वाटतं. त्यातलं एक नाव म्हणजे थिएटर अकॅडमीच्या वतीने विजया मेहतांच्या तुम्ही वर्कशॉप्स जी म्हणतो थिएटरची ती तुम्ही अटेंड केली, त्यातनं तुम्हाला खूप काही मिळालं. पण तुम्हाला विजयाताई असं म्हणलं होतं की नॅचरल आणि कॅज्युअल यामधला फरक तुला कळला पाहिजे, तर तो नेमका काय प्रसंग होता? नाही, तसं ते काय झालं, आम्ही विजय मेहतांच्या वर्कशॉपला तेव्हा थिएटर अकॅडमीने ते वर्कशॉप घेतलं होतं आणि 15 दिवसाचं मला वाटतं वर्कशॉप होतं आणि अनेक कलाकार तिथे भाग घेणारे होते. मला वाटतं संदेश कुलकर्णी होता, सोनाली कुलकर्णी होती, त्याच्यानंतर निखिल रत्नपारखी होता, बरेच जण होते, पौर्णिमा मनोहर गानू, म्हणजे पौर्णिमा गानू होती, बरेच पुण्यामध्ये काम करणारे खूप चांगले चांगले लोक होते. आणि तेव्हा प्रत्येकाला काही ना काहीतरी करून दाखवायचं असायचं आणि मी कुठला तरी प्रसंग केला त्याचं डिटेल्स मला आठवत नाहीये. आणि मी खूप चतुराईने आणि खूप शहाणपणाने सगळं ते करत होतो आणि मला एक वाट सारखं वाटत होतं तेव्हाही की आपलीच तर लोक आहेत, त्यांच्या समोर काय लाज, शिकायला तर आलोय, चुकलं तर काय लाज. आणि जे मला अजूनही वाटतं की माझा चुकण्याचा अधिकार आहेच की आपल्याला, त्याच्यात काय होतं एवढं, फक्त दुसऱ्यांच्या काय म्हणतात त्याला, दुसऱ्यांच्या विचारावर आपण विचारच करायचं नाही असं नाही होऊ देता कामा. आणि दॅट टू विजयाबाई. तर मी असं काहीतरी काम केलं आणि बाईंनी मला प्रश्न विचारला की अरे हे तू असं असं का केलंस, आणि मी फार चतुराईने आणि हुशारीने उत्तर दिलं, पण नाही बाई मी असं असं केलं होतं, हा विचार होता म्हणून हे होतं वगैरे वगैरे. आणि बाई म्हणले बर. आणि मग त्यांनी मला बोलवून, म्हणजे मला तोपर्यंत असं वाटलं होतं की आपण झालंच, आपल्याला आलंच आहे की सगळं, आता आता काही दोन तीनच लोक पुढे राहिली आहेत आपल्या आता तसं पाहिलं तर, नाहीतर आता झालंच आहे आपलं करिअर पूर्णपणे. आणि बाईंनी मला बोलवून, मला आठवत आहे त्यांच्यासाठी तो प्रसंग फार महत्वाचा नसेल, त्यांनी ते आतापर्यंत 50 जणांना सांगितलं असेल, पण त्या एका वाक्याने माझ्या गर्वाचं घर खाली झालं प्रॅक्टिकली. की बाईंनी मला तेव्हा सांगितलं, आणि अनेक लोक असं म्हणत होते की आनंद अगदी नॅचरल करतोय बरं का, आनंद अगदी अगदी सहज वाटतंय वगैरे वगैरे. आणि तेव्हा मला बाईंनी सांगितलं होतं की नॅचरल ऍक्टिंग आणि कॅज्युअल ऍक्टिंग ह्याच्यातला फरक समजून घे. आता काय होतंय
if it may, it's an oxymoron, no? If it is acting, how can it be natural? Acting as ahe na. So, te karat astana, tumhala hya goshtiche bhan thevavach lagto ki tumhi stage var aram karat asal, jhople asal, tari dekhil tyala ek energy lagte. Barabar. And that is called stage energy. Okay. And ही जी stage energy आहे, ही विसरून चालत नाही. म्हणून तुम्ही तोंडातल्या तोंडात बोलून नाही चालत नाटका. हो. तुम्हाला म्हणून जो नाटकाचं बलस्थान आहे, स्वगत जसं असायचं की तेव्हा बाकीचे कोणी ऐकत नाहीयेत हे प्रेक्षक मान्य करायचा, तसं तुम्हाला मी दमलो आहे हे खरखर दमून चालत नाही हा जसा त्यातला मजेचा भाग आहे, तर तो तसा किस्सा आहे की त्या एका वाक्यामुळे मला खूप जास्त प्रेशर आलं की आपल्याला काय नक्की कळत नाहीये, आणि मला त्याची खूप मजा येते कायम की आपल्याला काही जे कळत नाहीये ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. असा एक तेव्हाचा हे होता, काय म्हणतात त्याला, तेव्हाचा झटका होता असं म्हणून की ज्याच्यामुळे हो, पण तो झटका जो होता तो तुम्ही इतक्या राईट वेनी घेतला आणि त्यातून एक उत्तम म्हणतो किंवा उत्तुंग अभिनय तुमच्याकडनं झाला आणि प्रेक्षक लकी ठरले. कारण तुम्ही प्रत्येक भूमिका करताना, म्हणजे हे सगळेच कलाकार करतही असतील, पण आम्हाला जे जाणवतं की तुम्ही त्याच्या खोलात जाऊन त्याचा बारकाईने विचार करून किंवा कुठल्याही गोष्टीचा अनालिसिस करून की अरे पण मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता मगाशी म्हणालात ना तसं आहे ते की ह्याच्यामध्ये अजिबातच एकट्याचा विचार नसतो. आय ऑलवेज बिलीव की ही संपूर्ण टीम ऍक्टिव्हिटी असते, ज्याच्यामध्ये तुम्ही एकटा विचार करून कधीही चालत नाही, ना सिरियल मध्ये, ना चित्रपटांमध्ये, ना म्हणजे तुम्ही एकपात्री करत असाल ना तरच फक्त तुम्हाला तुमचं टायमिंग माहिती असतं. पण अदरवाईज तुम्ही जर का दुसरीकडे म्हणजे स्टेजवर काम करत असाल तर ह्याच्यामध्ये अर्धा विचार हा तुमचा असतो आणि बाकी म्हणजे खर तर पाव विचार तुमचा असतो आणि अर्ध्यापेक्षा जास्त विचार आणि कॉन्ट्रीब्युशन हे दिग्दर्शकाचं सोबतच्या नटांचं आणि त्यावेळच्या त्या परफॉर्मन्सला दिलेल्या वेळाचं असतं. बरोबर, बरोबर. तो वेळ मी काउंट करतो कायमच प्रेक्षकांच्या दृष्टीने, म्हणूनच आपण त्याला प्रयोग म्हणतो ना की आजचा प्रयोग आहे. सो रोज नवी येणारी गोष्ट कुठली येतं ते प्रेक्षक आहे. त्यांचा मूड कसा आहे, त्या मूडला आपलं घड्याळ कसं जोडायचं आणि त्यांना आपल्या रिदम मध्ये कसं आणायचं, ही जी गंमत आहे ही कधीही एकट्याच्याने होणारी गंमत नाही. तुम्ही आता असं म्हणाला की सखोल विचार करतो किंवा हे करतो, हे कायमच कधीच एकट्याने ते करता येत नाही. आय बिलीव्ह दॅट तो कायमच कलाकारांच्या बरोबरीने, सहकलाकारांच्या बरोबरीने आणि दिग्दर्शकावर विश्वास ठेवून घेतलेला प्रयत्न असतो, केलेला प्रयत्न असतो. बरोबर. या सगळ्यातनं आम्हाला हे कायम जाणवतं की तुम्ही तुमच्या कलेवर, अभिनयावर प्रचंड प्रेम करता आहात, करत राहणार आहात. आणि शिवाय कायम मला वाटतं हा एक मेसेज सगळ्यांनाच आहे की तसे बरेच जण आहेत ज्यांच्यावर मी प्रेम करतो किंवा करत राहीन. नाही, म्हणजे कुठलीही कला करताना किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी म्हणू आपण, मग कुठल्याही आयटी मधला प्रोजेक्ट असेल किंवा काही असेल, जेव्हा यश मिळत असतं किंवा त्यावेळेस आपण सर्वांना विसरता कामा नये किंवा रॅदर आपण त्यातला एक पार्ट आहोत आणि बाकीचे आपल्या बरोबर आहेत आणि म्हणूनच आपण पुढे जातो आहोत, ही जी भावना तुम्ही स्ट्रॉंगली इथे व्यक्त करता आहात, मला वाटतं ती सगळीकडेच माणसांनी मनात ठेवली तर अधिक त्याचं जगणं सुद्धा सुसह्य होईल. कारण टीम वर्क जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या होतात आणि खूप वेगळ्या विचारांनी आपण पुढे जातो. कारण हे खरंच आहे की टीम वर्क हे बऱ्याच ठिकाणी असतं, रादर सगळ्याच ठिकाणी आपण म्हणू शकतो टीम वर्क असतं. मग ते माणसांचं असेल, ते परिस्थितीचं असेल, ते एन्व्हायरमेंटचा असेल, पण जेव्हा आपण टीम वर्कला महत्व देतो तसंही त्यावेळेस आपण खूप एक वेगळ्या पद्धतीच्या विचारातन पुढे जात असतो. आणि तुम्ही या टीम वर्कला महत्व देताय जी फॅक्ट आहे, पण तरी सुद्धा ही घेण्यासारखीच गोष्ट आहे. मला एक विचारायचं आहे की आपण कायम असं म्हणतो की कलाकार किंवा कोणालाही व्यक्तीला स्ट्रगल करावा लागतो, तर नेमकेपणाने तुम्हाला काय वाटतं स्ट्रगलचा अर्थ काय?
नाही मला असं वाटतं की मी आधीच्याही कोणी माझ्या मुलाखती किंवा माझा विचार किंवा जे थोडस फार कोणी गप्पा मारल्या असतील किंवा माहिती असेल स्ट्रगल वगैरे हे जे आमच्याकडे सांगतात मला अगदी जेन्युअनली असं वाटतं की विथ ड्यू रिस्पेक्ट स्ट्रगल स्ट्रगल म्हणजे काय हो मी कसे कष्ट केले मी कसा ट्रेन मधनं प्रवास करायचो मी कसा वडापाव खाऊन जगायचो म्हणजे हे मी आधीही लोकांनी ऐकलं असेल तरी पुन्हा मला सांगायला आवडेल आणि ज्यांनी कदाचित ऐकलं नसेल त्यांच्या बरोबर हे शेअर करायला आवडेल पण मला असं जेन्युअनली वाटतं की आपण केलेले आपल्या पॅशनसाठी केलेल्या कष्टाच कौतुक कसलं करून घेता स्ट्रगलच्या नावाखाली म्हणजे कसलं काय स्ट्रगल कोण करत नाही स्ट्रगल आज 100,000 लोक मुंबईमध्ये येतात तुम्ही यशस्वी झालात म्हणून तुमच्या त्या कष्टांना सोनेरी चादर लावायची का किंवा मेहरप लावायची का मला हे अजिबात पटत नाही की मी कुठून तरी इकडनं आलो होतो मी पुण्याहून आलो होतो मी नाशिकहून आलो होतो आणि मी कोल्हापुरातनं आलो आणि मी कुठून साताऱ्यातनं आलो आणि कशी माझ्यामध्ये तिथे तडफडायची वेळ आली होती पण मन स्वस्थ बसू देईना वगैरे मग बसू दिलं नाही तर नाही कोणी बोलवलं होतं तुला मुळात कोण आम्हाला कोणी बोलवलं होतं का की ये ये तुझ्याशिवाय काही इंडस्ट्रीचं खरं नाही नाही ना मग कशासाठी खोट आहे आणि आमच्याच कडच्या काही पूर्वसुरींनी म्हणा आणि आत्ताच्याही मंडळींनी म्हणा त्यांनी केलेल्या ह्या बाकीच्या कष्टांनाच त्यांना स्ट्रगल वाटतो आणि त्याच कौतुक करून घेतात आणि सहानुभूती मिळवतात मला असं अजिबात वाटत नाही मला सारखं असं वाटतं स्ट्रगल जर काही असेल तर तो कालच्या कामापेक्षा माझं आजचं काम बरं झालं का नाही हा स्ट्रगल आहे स्ट्रगल तुमच्या कायमच कामाशी असला पाहिजे तुमच्या कष्टांशी असता कामा नये कारण अतोनात लोक कष्ट करतात तुम्ही काय वेगळे आहात की तुम्हाला असं वाटतं आणि मुळात मुद्दा असा आहे की 1,000 लोक अजूनही त्या ते म्हणतायत त्या पद्धतीचा स्ट्रगल करतही असतील पण माझा साधा मुद्दा आहे की का कशासाठी तुला तुझी काहीतरी गोष्ट आतमध्ये बसू देत नाही ना म्हणजे तू स्वतःसाठी करतोयस ना ते तुझ्या भावनेचा अनादर नव्हे तू अतोनात काय म्हणूया त्याला खडतर गोष्टींमधनं पार होऊन तुला हेच करायचं आहे तर ह्याच हे तू करतोयस याच कौतुक करून घेऊ नको लोकांकडनं बरोबर कारण तुला हे सगळं तू स्वतःसाठी करतो आहेस स्वतःच्या आनंदासाठी करतो आहेस लोकांनी तुला व्हावा म्हणावं म्हणून करतो आहेस बरोबर मला कायम असं वाटत आलेलं आहे की कुठल्याही नटाला सगळ्यात जास्त समाधान लोकांनी त्याचं काम काय म्हणूया त्याला आपण त्याला ना कौतुक केलं तर वाटतं तर मग कामाचं कौतुक झाल्यानंतरच आनंद वाटावा ना कष्टाचं कौतुक करून घेऊन ओ हो सर तुम्ही किती अवघड परिस्थितीने इथपर्यंत आलाय आम्हाला पूर्ण जाणीव वगैरे आणि लोकांनाही काय मजा वाटत असते हो बरोबर म्हणजे लोकांना काय जात आहे तुम्हाला छान छान म्हणायला लोक किती तुमचं नाटकाचं तिकीट तुम्ही नाटक करताना किती लोक तुमचं तिकीट काढून बघायला येतात बघा एकदा तुम्ही टेलिव्हिजनवर आपण काय म्हणूया त्याला पण लोकांपर्यंत पोचलेलो असतो आणि सध्याच्या सोशल मीडियामुळे तर सगळी कौतुकाची तर म्हणजे अहमहमिका लागलेली आहे की कोण जास्त सोशल मीडियावर पहा मी किती बिचारा आणि मी कसा खडतर आलो आणि मग त्याच्यातनं कौतुक करून घ्यायचं स्वतःच तर असं होत नाही माझी ह्या विषयीची अत्यंत ठाम आणि कदाचित क्रूर मत असतील पण असं होत नाही प्रेक्षकांनीही ते करू नये प्रेक्षकही काय म्हणतात त्याला कुणाच्या तरी अलाइड कष्टांना ग्लोरीफाय करतात त्याचमुळे आम्हा नटांचं फावतं त्यामुळेच त्यांना असं वाटायला लागतं की आपण खरोखरीच कष्टातनं वर आलेलो आहोत तर घरची परिस्थिती किंवा असं किंवा अनेक लोक म्हणतात की तुम्हाला पुणे मुंबईच्या नटांना बरं आहे आम्ही कुठून कुठून येतो तर मला सारखं असं वाटतं की अरे हातात बॅट घेतल्यानंतर रन तर करावे लागतील ना बरोबर तो श्रीमंत घरचा मुलगा असू दे नाहीतर कुठलाही अगदी गरीब घरातला मुलगा असू दे
क्रिकेट खेळतोयस तर तुला रन करावे लागतील किंवा विकेट घ्यावे लागतील. तसंच तू इथे आल्यानंतर हा तुला क्रिकेट खेळण्याचे मार्ग सोपे होते पण मग आता काय करायचं. म्हणजे मार्ग सोपे होते म्हणून त्याचं क्रेडिट कुठे काढून घेणार आणि तुझं क्रेडिट कुठे वाढवणार. बरोबर. एनिवे मी थोडासा जास्त या विषयावरती स्ट्रॉंग आहे त्यामुळे थोडासा भरकटलो पण मला अजिबात असं वाटत नाही की कुठल्याही प्रकारे स्ट्रगल ही कौतुकाची गोष्ट आहे. स्ट्रगल प्रत्येक जण करत असतो जर त्याला स्ट्रगल म्हणायचं झालं तर आणि त्या प्रत्येकाचा आदर केलाच पाहिजे. यु नो नोबडी स्पेशल फॉर दिस. तुमच्या कामांमध्ये तुम्ही कालच्या पेक्षा वैविध्यपूर्ण कामं केली का ह्याच लोकांनी कौतुक केलं तर मला वाटतं त्या त्या एका स्ट्रगलला तुम्ही खरे उतरल किंवा उतरलं पाहिजे. खूप तुम्ही अप्रतिम सांगितल्यात गोष्टी. कारण हार्डवर्क हे केलंच पाहिजे आणि त्याला पर्याय नाहीये आणि त्याला स्ट्रगल नाही म्हणू शकत. स्ट्रगल ही गोष्ट खूप अशी आहे की तुम्ही स्वतःला किती जास्तीत जास्त तुमच्या स्वतःमध्ये अधिक तुम्ही कसे काय म्हणतो आपण प्युअर अधिक जास्त काय त्याच्यात दुरुस्त्या करू शकता अधिक सुधारू शकता अधिक अपग्रेड करू शकता. आणि मला वाटतं ते सहज शक्य होऊ शकतं जर त्याच्याकडे तुम्ही त्या पद्धतीने बघितलं आणि तेवढी जर तुमची निष्ठा असेल आणि तेवढा तुमची चिकाटी असेल तर. आणि तेच सगळ्यात महत्वाचं आहे. हा खूप मोठा तुम्ही मेसेज सगळ्यांना दिलेला आहे की तुम्ही स्ट्रगल वरनं तुमचं फोकस हा स्वतःला अपग्रेड करण्यात ठेवा. माझं कुठे चुकलं मी अजून किती चांगलं करू शकतो माझ्यातला अधिक मी कसं अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ही अतिशय अप्रतिम अशी तुम्ही गोष्ट सांगितली आहे सगळ्यांकरता. सगळ्यांना हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही अनेक सिनेमांमध्ये कामं केलेली आहेत. मला काही इथे थोड्याशा गोष्टी सांगाव्याशा वाटतात की वैविध्यपूर्ण तुम्ही भूमिका केल्या आहेत नाटकांमधून सिनेमांमधून वेबसिरीजमधून सिरियल्समधून. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित दुसरी गोष्ट सिनेमामध्ये शरद पवारांची भूमिका असो एका वेबसिरीजमध्ये आचार्य अत्रे यांची भूमिका असो व्यक्ती आणि वल्ली नाटकामध्ये पु ल देशपांड्यांची भूमिका असो डॅडी सारख्या सिनेमामध्ये बाबू रेशीम सारखी गुंडाची भूमिका असो काशीनाथ घाणेकर मध्ये कानेटकरांची भूमिका असो तर अशा अनेक तुम्ही भूमिका केलेल्या आहेत. तर आम्हाला आता असा प्रश्न आहे की ह्या रोलशी तुम्ही कसा न्याय देता ह्याच्यासाठी तुम्ही काय वेगळी तयारी करता. पुन्हा तोच मुद्दा तुम्ही मगाचाच प्रश्न थोडासा फिरवून विचारलात पण तरी देखील ह्या एक तर माझं नशीब आहे की मला अशा पद्धतीचे वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळाली आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर मला असं दिग्दर्शकाचं तर असतच असतं की त्यांनी विश्वास ठेवला की ह्या कॅरेक्टरसाठी हा बरा दिसू शकेल. पण त्याही पेक्षा मोठं श्रेय ज्यांच्या आभार मी जाहीरपणे मागेन ते म्हणजे आमचे विक्रम गायकवाड आमचे मेकअप डिझाईन जे करतात आणि विक्रम दादाला माझा चेहरा लहानपणापासून तो मला बघतो आहे आणि त्याला माझा चेहरा इतका माहिती आहे की ही सगळी मनापासून सांगायचं तर ही फक्त विक्रम गायकवाडांचीच करामत आहे की त्यांनी दोन वेगवेगळे कुठेतरी काहीतरी करून तो मला वेगळं काहीतरी करायला सांगतो. हे झालं दिसण्याबाबत. अनेक वेळेला असं म्हणतात की तुम्ही अर्धे तसे दिसलात की तुम्ही अर्धी बाजी मारलेली असते. मग त्यानंतर म्हणजे तुम्ही जितकं त्या कॅरेक्टरच्या जवळ दिसू शकाल आणि मग त्याच्यानंतर म्हणाल तर अर्थातच मला भाग्य माझं मी समजतो की व्यक्ती आणि वल्ली करताना श्रीकांत मोघे सरांनी खूप मदत केली. आय एम सॉरी वाऱ्यावरची वरात करताना वाऱ्यावरची वरात मध्ये पण मी पुलच करायचो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर श्रीकांत मोघे सरांनी मदत केली कारण त्यांनी प्रत्यक्ष पुलंबरोबर काम केलं आणि त्यांनी जे बारकावे सांगितले किंवा मी सगळ्यात जास्त आपण म्हणू की पुलंचा आवाज हा आणि पुलंचा रिदम आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या कानात आहे. सो वेगळं काहीतरी मुद्दामून करायला जायचं आणि मग अजूनच काहीतरी माझं बघा काम असं आयडिया नाहीये. आणि सगळ्यात मोठं अजून एक महत्वाचं झालं व्यक्ती आणि वल्लीच्या वेळेला की चंद्रकांत कुलकर्णी सरांनी ते नाटक आधी बसवलं असल्यामुळे त्यांना नक्की माहिती होतं की या नाटकाचा रिदम काय. आणि फार मोठ्या प्रमाणावर मला मदत झाली आमचे ज्येष्ठ मित्र अतुलजी परचुरे यांची की त्यांच्याकडनं मी खूप शिकलो.
म्हणजे अजूनही मला कधी कधी असं वाटतं की मला काही दोघं तिघ जण असतील की ज्यांच्या सारखं मला काम करता कधीतरी करता यावं. मोहन जोशी सर असतील, विक्रम गोखले काका असतील, अतुल परचुरे सर असतील, की त्यांच्यासारखं काम मला कधीतरी आयुष्यात करता आलं ना तर मला फार मजा येईल. अजून तरी नाही आलं त्यांच्यासारखं काम करता, पण मी प्रयत्न करत राहील. सो द पॉइंट इज, गोखले विक्रम गायकवाड सरांना ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा त्या चेहऱ्यात दिसल्या, विश्वास ठेवला. कानिटकरांच्या संदर्भात म्हणाल तर मी त्यांना पाहिलं अगदी कधीतरी नाट्य संमेलनाने एकदा ठाण्याच्या आले होते तेव्हा पाहिलं होतं, बाकी त्यांची माझी वैयक्तिक ओळख फार काहीच नाही. पण काय असतील, कशा पद्धतीने नाटककाराचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर असेल तर शब्दांवर असेल असा विचार करून ते केलं होतं. मला माहित नाही ते त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या स्वभावामुळे पात्रापर्यंत किती गेलं, पण आपल्याला समाज माध्यमांमध्ये जसं शरद पवारांची भूमिका होती तर तेव्हा कसं सगळ्यांना माहिती असतं साधारण त्यांची प्रतिमा कशी आहे, कशा पद्धतीने ते चालतात, कशा पद्धतीने फाईल पकडतात, कशा पद्धतीने बघतात, बोलताना हात कसा असतो, माईक कसा पकडतात, बोट किती वर जातं, किंवा हे बघून बघूनच येतं ना. सो त्याच्यात थोडासा प्रयत्न केला, हसताना किती दिलखुलास हसतात, किंवा आत्रे आत्र्यांची हे करताना मी आत्र्यांचे बरेच कार्यक्रम बघितले. वाचन तर प्रश्नच नव्हतं, कारण रिदम तर होताच होता त्यांच्या, प्रचंड बुद्धिमान असा लेखक. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि जयप्रद देसाई आमचे दिग्दर्शक हुतात्मा वेबसिरीजचे, त्यांनी मला सांगितलं की हा हे कंटिन्यू करू, हे नको करायला, हे चालेल. तर अशा काही गोष्टी असतात. तर आत्ताच्या कार्यक्रमात मी काही सगळं असं नाही सांगू शकणार, पण येस, लोकांचं जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं तुमच्या कामात आणि तुम्ही ते फक्त डिलिव्हर करत असता नंतर योग्य पद्धतीने. वा, तुमचा परत मी तुम्ही म्हणाल की हा नम्रपणा आहे, जरी फॅक्ट असली तरी सुद्धा एवढ्या तटस्थपणे ह्याच्याकडे बघणं, एवढ्या बारकाईने अभ्यास करणं आणि अभ्यास करून तो तुमच्या तुम्ही उतरवता, कारण तुम्ही त्याचं मनन चिंतन मला वाटतं ते तुमच्या बॅक ऑफ द माइंड सतत चालू असतं आणि झोकून देऊन काम करणं किंवा त्याच्याबद्दल पॅशनेट असणं किंवा त्याच्याबद्दल एक वेगळी आस्था असणं या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप खूप काउंट होतात एखाद्या कलाकृती जेव्हा आपल्या समोर येते किंवा जे एखाद्या हृदय एक आपल्या दुसऱ्याच्या हृदयाला जेव्हा ते भिडतं तेव्हा ह्याच्या मागे काय काय गोष्टी असतात याचा थोडासा तरी मला वाटतं प्रेक्षकांना आत्ताच्या चर्चेतनं अंदाज आला असेल. मी खरं सांगतो, तुम्ही खूप खूप मगापासून खूप कौतुक करता आहात, खूप फ्लॉरी आणि खूप असं छान छान बोलता आहात, पण मला ते फार जड वाटतं हो. म्हणजे तुम्ही आता म्हणलात की बॅक ऑफ द माइंड सतत विचार करत असतो, मी असं काहीही करत नाही, मी अगदी मनापासून सांगतो. वाटत असेल कोणाला जर का मी सतत माझ्या भूमिकांचा आणि कशाचा विचार करतो तर मी असं काहीही करत नाही. मला मुळात आनंदाने जगायला आवडतं, त्यामुळे जे समोर येईल त्याचा पहिल्यांदा विचार करायचा हेच मी करतो. मला जेव्हा जेवण जेव्हा बनवायचं असतं मला अतिशय आवडतं जेवण स्वयंपाक करायला, तेव्हा त्याचा विचार करायचा. जेव्हा मैत्री गप्पा मारायच्या तेव्हा गप्पा मारायच्या, द्या जेव्हा पत्ते खेळायचे तेव्हा पत्ते खेळायचे, दारू प्यायचे तेव्हा भरपूर दारू प्यायचे, जेव्हा वाया जायचंय तेव्हा वाया जायचंय. मी त्या त्या वेळेलाच त्या त्या गोष्टी करत आलेलो आहे. मी तुम्ही आता जेवढं बोलताय ना तर मी खूप ऐकत होतो ते की हे बापरे हे सगळं मी आहे की काय, तर एवढं काही नाही हे तुम्हाला अगदी मनापासून सांगतो शुभंगीताई. साध सरळ आहे, एवढं अलंकारिक आपण जगत नाही आणि मी तर नाहीच नाही, किंवा मला ते मुळात जे लोक जगतात त्यांच्याविषयी मी दोन हात लांबच आहे त्यांच्यापासून, कारण ते तसं जगणं मला काही जमणार नाही. साधं सरळ सोपं जगा हो ना, कशाला उगाच कुठे चिंतन कर. खरं म्हणाल तर तुम्ही म्हणताय छान, ऐकायला पण खूप छान वाटतं आणि आम्हाला कदाचित कामं झालेली असतातच की तेव्हा कुठे केलेलं असतं चिंतन, एखादं काम वाईटही होत उसमें क्या चलता है. बरोबर, पण हा जो संदेश तुम्ही देताय आज तो पण खूप ग्रेट आहे की आपण आहोत तसं आपल्या स्वतःवर प्रेम करावं,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधं सोपं छान जीवन जगावं, थोडासा एक लाईट मूड कायम आपल्या ठेवावा, आपल्यातलं लहान मूल कायम जाग ठेवावं. लहान मूल वगैरे, लहान मूल असलं तर कशाला पाहिजे होतं भांडण? लहान मूल थोडी दारू पितो. लहान मूल कुठे काही असं जागा ठेवायचं कारण नाहीये. म्हणजे मी तरी ठेवलेलं नाही. तुम्ही म्हणत असाल तर छान गोष्ट आहे. पण जे तुमचं व्यक्तिमत्व आम्हाला जे दिसतं, जे तुम्ही आता इन जनरल सगळ्यांशी हसून खेळून बोलता, आनंद भरपूर भांडण करतो मी. मीही काय म्हणूया त्याला, घरच्यांसाठी त्रासदायकच माणूस आहे. मित्रांमध्येही मूर्ख माणूस आहे. पण वर्षानुवर्ष माझे मित्र तेच आहेत. बरोबर. आजही एकमेकांच्या साठी उभं राहण्याची ताकद आहे. अगदी बरोबर. कमाल आहे. त्यामुळे मजा आहे. आणि बरस म्हणजे तुम्ही तुमच्या प्रेझेन्सनी दुसऱ्याला नक्कीच आनंदी वाटतं, दुसऱ्याला कायम प्लेझंट वाटतं, हे मला वाटतं हे नक्की आहे, निश्चित आहे. आणि आपल्याला स्वतःची काही दुःख, काही प्रत्येकालाच प्रॉब्लेम असतात, पण तरी सुद्धा ते तुम्ही उगाळत बसत नाहीत. ह्या ज्या खूप प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, की ज्या माणसाला, ज्याच्यामुळे माणसाचं जीवन सुखकारक होऊ शकतं, अशा तुम्ही बऱ्याच गोष्टी करता, आणि त्या मला वाटतं प्रेक्षकांकरता खूप महत्वाच्या आहेत. मला एक विचारायचं आहे की तुम्ही तरुण पिढीला काय सांगू इच्छिता, हा एक प्रश्न आहे. आणि शेवटचा अजून चांगुलपणाच्या चळवळीचा, तर तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? खरं सांगायचं तर तरुण पिढीला आता आपण काही सांगायचं हा मुद्दा राहिलेला नाही, कारण आपल्यापेक्षा अतिशय स्मार्ट पिढी आहे, अप्रतिम कामं करतात. आपण आता त्यांच्या बरोबर तारा जुळवायला सुरुवात करायला हवी. आता आपले तंबोरे त्यांच्या स्वरामध्ये जुळवायला हवेत. आज तुम्ही बघा, मी आजच कालच जून नावाचं एक सिनेमा बघितला. लोकांना आवडेल न आवडेल, पण मला अतिशय आवडला. आमच्या श्रीरंग गोडबोलेंचा मुलगा सुरुत गोडबोले त्याचा दिग्दर्शक आहे. सिद्धार्थ मेननी काम केलं आहे, त्याच्यानंतर नेहा पेंडसेनी काम केलं आहे, आणि वैभव कष्टी त्याचा को डिरेक्टर आहे. इतकं छान वाटलं मला की ह्या मुलांना त्यांना त्यांचा हवा तो विषय अजिबात प्रेक्षक शरण मुद्दाम काहीतरी करायचं म्हणून धडपड न करता, तसच म्हणजे हे जसं आहे तसच. तुम्ही बघितलं असेल तर एक अप्रतिम नाटक मध्यंतरी ह्यांनी केलं होतं, निखिल महाजनने केलं होतं का, मला वाटतं काय त्याचं नाव बरं, त्या नाटकाचं नाव मला विसरायला होतं सारखं. विठ्ठलाची बायको आणि तुकारामाची बायको, देवबाबळी. काय अप्रतिम नाटक ह्या नवीन मुलांनी, अफलातून म्हणजे अफलातून. ही निपुण धर्माधिकारी असेल, अमेय वाघ असतील, आता ही सुद्धा काही नवीन मुलं नाहीत, आता हेही मुरलेले कलाकार आहेत. पण ह्या सगळ्यांकडनं मला असं वाटतं की आता आपण काहीतरी नवीन पिढीला सांगावं असे दिवस गेले जे कधीच नव्हते. कारण मला असं लक्षात आलं की माझ्या आधीच्या पिढीने मला मुद्दाम काय सांगितलं आणि ते किती ऐकलं, जे मला त्यांच्याकडनं घ्यायचं होतं ते माझं मीच घेत असतो. मी मुद्दाम काही सांगायला गेलो तर ते ऐकणार नाही. माझ्या आतापर्यंतच्या कामामधनं जर का कोणाला तरी दोन तीन गोष्टी मिळत असतील तर त्या तेच माझं सांगणं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडनं आता त्यांच्याकडनं काम शिकणं आहे. कामाची पद्धत बदलतीये. पूर्वी पल्लेदार वाक्य असायची, आता छोट्या छोट्या वाक्यांमध्ये पॉज मध्ये मंडळी काम करतात. ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडनं जास्त शिकलं पाहिजे, त्यांच्याशी नाळ जोडून ठेवली पाहिजे. आणि तुम्ही म्हणला शेवटचा प्रश्न. आता आपण चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावरून बोलतो आहोत. ही संकल्पना डॉक्टर ज्ञानेश्वर मुळ्यांची आहे. सकारात्मकता, सर्जनशीलता आणि सर्व समावेशकता ह्या तीन पिलर्स वरती आपण चालतो आहोत. तर तुमचं चांगुलपणाबद्दल काय म्हणणं आहे, किंवा चांगुलपणा तुमच्या दृष्टिकोनातन काय? आणि अजून एक, सगळ्यांनाच ही गोष्ट माहितीये की सध्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये तुम्ही देखील सामाजिक जाणीवेतून काही गोष्टी केल्या, तर त्या देखील आम्हाला परत ऐकायला आवडतील. आणि चांगुलपणा म्हणजे काय? सामाजिक जाणीवेतून काही गोष्टी करणं ही तर मला फार महत्वाची गोष्ट ह्या 1.5 वर्षात जास्त लक्षात आली आहे. त्याआधी आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये आपल्याला कोणाला तरी काहीतरी काहीतरी मदत करतच असतो. आपण कोणीच वाईट माणसं नसतो, आपण चांगलीच माणसं असतो.
आणि माझा अजूनही विश्वास आहे की जग चांगल्याच माणसांवर चाललेलं आहे. एखाद्याला अजूनही मदत लागली तर 10 हात उभे राहतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. गेल्या पॅन्डेमिक मध्ये मी आमचे शिरीष दाते नावाचा आमचा मित्र आहे आणि माझी त्याची काही ओळख नव्हती तेव्हा आणि त्यांनी एक फेसबुकवर टाकलं होतं की मेड येत नव्हत्या घरामध्ये कोणीच स्वयंपाकी आणि हे ते परवानगी नव्हती तर जे आजी आजोबा घरात आहेत ज्यांना बाहेर जाता येत नाही त्यांना आम्ही घरपोच डबा देऊ आणि मी अगदी सहज त्याच्यामध्ये त्याच्या बरोबर गेलो. त्या तो खूपच कष्टाने आणि फार गमतीचं आहे त्याची मैत्री माझ्यासाठी. फार गंमतशीरपणे तो लोकांसाठी काम करतो, झोकून देऊन काम करतो आणि मला तेव्हा माहित नव्हतं की अरे आपल्याला पण हे काम करायला मजा येते. आणि हळूहळू जसं वेळ सुरुवात झाली, अडचणी सुरुवात झाल्या लोकांच्या, तेव्हा आम्ही घरातनं आधी मग त्याच्यानंतर आमचे मित्र मनीष साबडे आणि सचिन देवधर हे दोघ जण मदतीला आले, केदार आठवले मदतीला आला आणि ह्या सगळ्यांनी मिळून मग तेव्हा डबा पोचवणे, मग घरपोच देणे, मग नंतर हळूहळू जनसेवामधनं जेवण कस्टमाइज करून आजी आजोबांना थोडं कमी तिखट लागतं मग तसं असं सगळं करायला तेव्हा सुरुवात केली. कारण तेव्हा दुसरं काही करता येत नव्हतं त्या आजी आजोबांना आणि तिथून ती सुरुवात झाली. मग आता ह्या पॅन्डेमिक मध्ये आम्ही असं ठरवलं की काय करता येईल, तेव्हा आमच्या इथल्या DCP मॅडम आहेत Zone 3 त्यांनी पोलिसांच्या मानसिकतेविषयी काही करता येईल का. मग पुण्यामध्ये पॅन्डेमिक मध्ये जेवढे कलाकार होते तेवढं थोडासा त्यात माझं बाकी खरंच काही कर्तृत्व नाही, त्याच्यात फक्त मी इनिशिएटिव्ह घेतला एवढाच की आपण नाक्या नाक्यावर उभे असलेल्या पोलिसांना जाऊन एक 5 मिनिटं भेटू, त्यांच्याशी बोलू, गप्पा मारू, विनोद करू, त्यांचा स्ट्रेस हलका करू. ह्याच्यात ना ती सुरुवात झाली आणि आज बऱ्याच गोष्टी झाल्या. मग त्याच्यानंतर त्यांना अन्नधान्याचं किराणाचं किट देणे, इथपासनं आमची सोसायटी उभी राहिली. मी म्हणलं तसं की हात खूप असतात, ते मदतीला उभे राहतात. मी आमच्या सोसायटीमध्ये नुसतं एकदा सांगितलं तर आमच्या सोसायटीचे सगळे जे पदाधिकारी होते त्यांनी सोसायटीत फिरवून 57 किट आम्ही पोलिसांना देऊ शकलो. तर हे माझं काम, पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतो की हे माझं एकट्याचं काम नव्हे, हे काम सगळ्यांच्या हातभाराचं आहे. आता पोलिसांच्या मुलांसाठी वह्या वाटप, विजय पटवर्धन आमचा आहे त्यांनी ती एक आयडिया काढली की पुस्तकं घेऊन झाली पण आता वह्या लागतील तर मग ते करणार आहोत आणि अशा पद्धतीने काम चालू आहे. सो मला, मी तुम्हाला म्हणलं ना, चांगुलपणाची माझी व्याख्या एवढीच आहे. पु ल देशपांड्यांचं एक वाक्य आहे की संस्कार संस्कार म्हणजे काय असतं, चांगुलपणा काय असतो. माझ्या इतका समोरच्या माणसालाही जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करणं म्हणजे सुसंस्कृतपणा, म्हणजे चांगुल. मी त्याला जगायचा अधिकार नाही. जो जो अधिकार मला आहे तो तो समोरच्यालाही आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग बाकीच्या गोष्टी कमी होतात. नाही, खूप तुम्ही इतक्या साध्या सोप्या शब्दात सांगितलं चांगुलपणा. पुलंचं वाक्य आहे, आपण कोण. पण तो तुम्ही खूप परत एकदा त्याची आठवण करून दिली आणि तुम्ही स्वतः सामाजिक जाणीवेतून कार्यकर्ता आहात आणि या सगळ्यामध्ये मला वाटतं आपल्याला घेण्यासारखं असं आहे की आपण जेव्हा एकीचं बळ खूप असतं, आपण माणसं जोडली पाहिजेत आणि आपण एकमेकांवरती संवेदन प्रेम केलं पाहिजे, संवेदनशीलता ठेवली पाहिजे, एक सद्भावना कायम प्रत्येकाबद्दल बाळगली पाहिजे आणि कलाकार किंवा कुठल्याही बाबतीत आपण स्वतःला कायम अपग्रेड केलं पाहिजे, कायम सिद्ध केलं पाहिजे, कायम कष्ट केले पाहिजेत, कायम एकरूपता ठेवली पाहिजे. खूप छान गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि आम्हाला कायम तुम्ही जो आनंद देता तसाच आयुष्यभर देत राहा आणि आम्हाला नाटक, सिरियल, सिनेमा, वेब सिरीज सगळीकडे आम्हाला तुम्हाला कायम बघायला आवडेल. आज चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावरून आपण हा संवाद साधतो आहोत आणि तुम्ही खरंच मोलाचा वेळ इथे दिला आणि इतके प्रभावी तुमचे विचार आणि प्रेरणादायी असं नॅचरल बोलणं हे आम्हाला खरंच खूप उपयोगी ठरणार आहे सर्व प्रेक्षकांकरता. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. परत पुढच्या शनिवारी आपण भेटणार आहोत. मला एक छोटस बोलायचं आहे फक्त. तुम्ही म्हणलात तसं की मोलाचा वेळ काढला तर दुसरा आत्ता देण्यासारखं काय होतं माझ्याकडे. वेळच तर आहे आता आपल्या सगळ्यांना. मलाही अतिशय आनंद झाला तुमच्या बरोबर गप्पा मारताना. जे कोणी प्रेक्षक बघत असतील त्यांच्यासाठी
छोटीशी एक गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबियांसाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की सगळेजण छान राहा. या सगळ्या अवघड काळातनं आपण सगळेजण बाहेर पडणार आहोत पुन्हा पुन्हा चांगलं. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासाठी ही प्रार्थना करा की बरं काम करण्याचं माझं डोकं शाबूत राहावं आणि तुमच्यापर्यंत वेळोवेळी बरं वाईट जे काही असेल ते गोष्टी मी घेऊन येऊ शकेन, काम करू शकेन असं मला वाटतं. आणि शुभंगीताई तुमचे मनपूर्वक आभार. आपण आधी 10 दिवस पूर्वी तुम्ही मला विचारलं, याच्या आधी एकदा मला वाटतं आपल्याला डेट जमली नव्हती, पण आज तो योग जुळून आला आणि आय एम रिअली हॅपी तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारताना. तुम्हीही काय म्हणूया त्याला वेळ काढलात, कारण मला काय बोलायचंच होतं पण आपण एखाद्याला एखाद्याचं काहीतरी ऐकावं म्हणून वेळ काढणं, खरा तर तो वेळ काढणं त्याला म्हणतात. सो तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जितके प्रेक्षक आले असतील, जितक्या जणांनी बघितलं असेल, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.